सर्व प्रकारचे ब्रँडेड शूज व सॅंडल्स मिळण्याचे पंढरपुरातील एकमेव शोरूम SR शूज वर्ल्ड द मल्टी ब्रँड शोरूम। आमच्याकडे खास दिपावळीनिमित्त स्पार्क, ॲक्शन, रेडचिप, बाटा या नामवंत ब्रँड्सच्या प्रोडक्ट्सवर 10-40% डिस्काउंट। ताज्या बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तसेच 17 मार्चपासून विठ्ठल समितीने मंदिर बंद केलं आहे लॉकडाऊनमुळं। 17 मार्च ते आज जवळजवळ 13 नोव्हेंबरपर्यंत बंद आहे, त्यामुळं कसं व्यापाऱ्यांचं भयंकर नुकसान झालेलं आहे। आणि आता जो शासनानं जो निर्णय घेतलेला आहे मंदिर उघडण्याचे, ते अत्यंत आनंदाची बातमी आहे, खूप समाधान वाटतं आहे। मंदिर उघडल्यामुळं मंदिर परिसरातले तीर्थक्षेत्र ठिकाणचे सर्व व्यापारी खुश राहतील, सर्वांना व्यापार होईल। मंदिर बंद असल्यामुळे सर्व लोकांना कसं आहे, म्हणजे ज्याचा दुकानावर उदरनिर्वाह आहे त्या लोकांचं सगळं बंद पडलेलं आहे। आता मंदिर चालू झालं ह्यासारखा आनंद दुसरा काय नाही। गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, कोरोनाच्या काळात वाढता प्रादुर्भाव असल्यामुळं केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं धार्मिक स्थळं, प्रार्थनास्थळं बंद केल्यामुळं बंद करणं गरजेचं होतं। तो निर्णय घेतल्यामुळं आमच्या व्यापाऱ्यांचं खूप खूप हाल, आर्थिक हाल झाले। आणि आता सोमवारपासून मंदिर उघडण्याचा निर्णय आत्ता झाला, त्याच्यामुळं आम्ही व्यापाऱ्यांमधून खूप, पंढरपूरवासियांमधून खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। असं म्हणून मी उद्धव ठाकरे साहेबांचं खूप खूप अभिनंदन। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि बरकातुहू। मागील जवळजवळ मार्च महिन्यापासून जवळजवळ म्हणजे आज 8 ते 9 महिने झाले, शासनाच्या निर्णयावर आम्ही कायम राहून मशिदी, प्रार्थनास्थळे, मंदिरे बंद ठेवली होती। आतापर्यंत लोकांच्या भावना होत्या की मशिदीत कधी जायला मिळते, मंदिरात कधी जायला मिळते, आपल्याला भावना व्यक्त करत होते। पण शासनाच्या नियमाने ह्या आज हा जो महामारीचा प्रसंग आला आपल्यावर ओढवला, त्यापासून आपण अलिप्त राहण्यासाठी नमाजला जात नव्हतो, नमाजीमुळे मशिदी बंद होते, मंदिरे बंद होती। फार लोकांच्या भावना तीव्र होत्या नमाजसाठी आणि भक्त लोकांची भावना तीव्र होत्या। त्यासाठी आता जे महाराष्ट्र सरकारने आपले माननीय मुख्यमंत्री उद्धव रावजीने आपल्याला जे एक परवानगी दिलेली आहे, त्याबद्दल सगळ्या लोकभावना ओळखून त्यांनी जी एक परवानगी दिली। आजार तर अजून आहेच, गेलेला नाही, पण आपले लोकभावना ओळखून त्यांनी जी आपल्याला एक परवानगी दिली त्याबद्दल सगळ्यांना एक आनंद व्यक्त करतो। आम्ही आमच्या समाजातर्फे सगळ्यांकडून आम्ही आभार व्यक्त करतो। आणि एक नमाज पाडण्यासाठी एक संधी मिळणार आहे, एक वेगळा आनंद आहे। घरी सगळेजण प्रार्थना करत होते, परंतु मशिदीत जो नमाज पाडण्याचा एक आनंद आहे, एक त्यापासून एक आपल्या भावना आहे, ते वेगळे आहे। आणि तो आम्हाला आनंद मिळणार आहे त्याबद्दल आम्ही आमच्या शासनाचे आभारी आहोत। आमच्या सर्व मुस्लिम बांधवातर्फे, आमच्या लोकांतर्फे आम्ही त्यांचे आभार मानतो। आणि जे नमाज पाडण्याचा एक आनंद लुटण्याचा प्रसंग येतो आहे, त्याबद्दल आम्ही सगळेच आनंद व्यक्त करतो। महिलांच्या सौंदर्यात भर टाकणारं नाव भिंगे साडी सेंटर। फॅशनच्या दुनियेत कलरफुल साड्यांचा खजिना। आमच्याकडे पैठणी, काठपदरच्या साड्या, तसेच सिंथेटिक बनारसी शालू, कांजीवरम सिल्क, फॅन्सी प्रिंटेड अशा विविध प्रकारच्या मनमोहक डिझाईनच्या ब्रँडेड साड्या माफक दरात मिळण्याचे एकमेव शोरूम भिंगे साडी सेंटर। आमचा पत्ता भिंगे चौक, नवी पेठ, पंढरपूर।